टेलिव्हिजनच्या आजच्या जगात प्रत्येक तरुणीला वाटतंय की आपण सुद्धा अभिनेत्री व्हावं असं स्वप्न घेऊन एक तरुणी गेली ऑडिशनला. बघूया डिरेक्टर साहेब तिची ऑडिशन कशी घेत आहेत. येते आजची आपली पुढची जोडी विकास आणि सुप्रिया. माझ्या सिनेमाचं शूटिंग त्याचे वाजले तो बारा होत. सिनेमाचं शूटिंग त्याचे वाजले तो बारा. अरे असं काय करता लाईट कुठं ठेवता सेट कुठं लावता. आधी तुम्ही समोरची फील्ड करा खाली. सातची बी शिफ्ट गेली नवाची बी गेली आता बाराची शिफ्ट आली. माझ्या सिनेमाचं शूटिंग त्याचे वाजले तो बारा होत. सिनेमाचं शूटिंग त्याचे वाजले तो बारा. आज शूटिंगचा पहिला दिवस. थोर दिग्दर्शक विकास समुद्र यांच्या आयुष्यातला पहिला काळा दिवस. हिरोईन म्हणते शूटिंगला येऊ शकत नाही. का? तर आज रविवार आहे आणि रविवारी मला कपडे धुवायचे असतात. अरे हे काय कारण झालं का? तशी इमर्जन्सी मध्ये एक हिरोईन बोलवली मी पण तिचाही अजून पत्ता नाही आहे. काय कर कंप्लीट असे ना ड्रेस मटेरियल आहे. हिरोईन मटेरियल आहे. काय आहे भाई तो भाई नाव काय तुझं? थुपलिया. थुपलिया थुपलिया. नाही सध्या अशी इंग्लिश नाव फॉर्मातच आहेत. जेनेलिया तसं थुपलिया. ओके बरं शिक्षण किती झालंय तुझं? मॅथलिक. मॅथलिक मॅथलिक मॅटॅलिक इंजिनियर असणार. ओके याच्यापूर्वी कधी कॅमेरा वगैरे काही फेस केलाय का? कधी? नग्न. नग्न कॅमेरा म्हणजे हॉट अँड बोल्ड सीनचं टेन्शन नाही. ओके हे बघ शूटिंग सुरू करण्यापूर्वी मला तुझं थोडस ऑडिशन घ्यावं लागेल. आय एम रेडी फॉर दॅट. ओके तर हे बघ आता तुला एक रोमॅन्टिक सीन करायचा आहे. समज की मी हिरो आहे. आता हसायला काय झालं? उदय चोप्रा पेक्षा बरा दिसतो. आपलं काहीतरी जर तुला यायला उशीर झालाय. हिरो जाम चिडलाय आणि ब्रेड बरोबर जाम खात बसलाय. मत नाही ग जाम खात बसलाय. हा सर आणि मग तू उशिरा येणार आणि मग तू काय करणार सांगशील? हा ऍक्शन. हे काय केलंस? ऍक्शन. अरे ऍक्शन म्हणजे सीन सुरू कर. चल स्टार्ट. दानू माझं तुझं अंतकलनावल अगदी बेंबीचा देता पासून प्लेम आहे. तुझं तू असं काय बोलतेस? कत म्हणजे हे थॉली थॉली थकाली थकाली. मी बोबली आहे ना. तू बोबडी आहेस? अरे माझीच बोबडी वळली ऐकून. हे बघ जिथून आलीस तिथे निघून जा. चल येताना मी मुतालीतून आले. तू मुतालीतून आलीस? ओ छान मुतालीतून 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 आलीस. पण तरी तुझी ही हिम्मत की तू माझ्या सिनेमात हिरोईनचं काम करायला आलीस. मत काय झालं? डबिंग आहे ना. काय डबित काय? डबिंग डबिंग थुतिंग संपल्यावर थुलियोत कळतात ना. अच्छा डबिंग होय. बरीच माहिती दिसते हिला. असू दे माझ्याकडे आता दुसरा पर्याय सुद्धा नाहीये. चल मला थाईन त्याला. काय करू तुझं? थाईन थाईन. ते कसं करतात? तुमच्याकडे पेन आहे? वर्षन वर्ष बॅक पेन आहे ग. नाही नाही तुमच्याकडे लिवायचा पेन आहे. हाय ते पण आहे. तर तुम्ही काय खालता? मी पाठ खाजवतो. तुमचे फॅन आल्यावर तुम्ही काय खालता? साईन करतो. हा मग तेच कला मला थाईन. तुला साईन करू होय. नाही हे बघ असं तुला डायरेक्ट साईन नाही करता येणार. माझी स्किन टेस्ट घ्या. स्किन स्किन टेस्ट? त्यातला दिग्दर्शक नाहीये मी. ओ थर स्किन टेस्ट स्किन टेस्ट. अच्छा स्क्रीन टेस्ट होय. बरोबर घेऊया घेऊया. तर हे बघ तर तुझं जे कॅरेक्टर आहे ना. कॅलेक्टरवर जायचं नाही. हा धुतल्या तनल्या तर की थत्त आहे मी. तर ती माझी वाणी थत्त तर माझं कॅलेक्टर थत्त. अगं मी सिनेमातल्या कॅरेक्टर बद्दल बोलतोय. हा मग हलकट नाही. हलकट नाहीच आहे मी. अहो हलकट हलकट. बघ मला शिव्या देणं भारी पडेल तुला. अहो हलकट. बघ काढून टाकीन तुला. ओहो मी कथामधा मी दानं म्हणते. दानं म्हणणार म्हणजे गाणं म्हणणार? हे क्षेत्र सुद्धा तू खराब करायचं ठरवलं. म्हणा म्हणा. तई तई तुमचे मी तयो कतेंगे आदि ते प्याय कहेंगे आदि ते प्याय कहेंगे आदि ते प्याय कहेंगे आदि ते
हरकत? हा मग तेच म्हटलं अलतात हरकत नाही म्हणाले. बरं बरं ठीक आहे ठीक आहे, चांगलंय चांगलंय. बरं तेच मी तुला सिनेमा बद्दल सांगत होतो की तुझ्या या कॅरेक्टरला ना अच्छा बऱ्याच वेगवेगळ्या शेड्स आहेत, त्यामुळे तुला ना मला अशी वेगवेगळ्या प्रकारची ऍक्टिंग अशी करून दाखवावी लागणार आहे. चल इमोशनल फील कथा वाटला मग अच्छा रोमॅन्टिक रोमॅन्टिक ना हो अप्रतिम होता हो प्रतिम, म्हणजे असा रोमॅन्सचा महासागरच होता, म्हणजे एकीकडे अटलांटिक महासागर दुसरीकडे तुझा रोमॅन्टिक महासागर. तरी पण आला तुझं काहीतरी वेगळं करून दाखव मला. मी इमोशनल सीन ठरलू. इमोशनल सीन तुला जमेल? ओ थोर अजून तुम्ही या थुपलिया पादुकुतेला ओळखलं ना? काय काय आडनाव म्हणालीस तुझं? पादुकुटे. शी असं कुठे आडनाव असतं का पादुकुटे? मग काय झालं, दीपिका पादुकोण असू शकतं तर थुपलिया पादुकुते असू शकत नाही. फक्त कोण आणि कुठे एवढ्यात काय तो फरक? पण मुद्दा तर तोच आहे ना. आता मुद्दा कुठला? बस बस कळलं, तुला काय करायचं ते कर लवकर. एक थुकी थिंदूर की थिमत तुम क्या थम दोगे लमेत बाबू? इतवल का अतिल वाद होता है एक थुटकी थिंदुल. आलत का ताद होता है एक थुटकी थिंदुल. धुआगन के थल का ताद होता है एक थुटकी थिंदुल. थिंदुल 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 थिंदुल. अरे तो सीन दूर राहिला, माझी पिकदानी करून टाकली. चल कसा वाटला? हो प्रतिम आज आज खऱ्या अर्थाने मला कळलं की तुकराड सीन कशाला म्हणतात. थँक्यू थल. थँक्यू म्हणते ऐतिहासिक सीन थलू. ऐतिहासिक सीन करणार तू? कर कर, नाहीतरी तुझ्या बरोबर काम केल्यावर मी इतिहास जमाच होणार आहे. क्या बात है, क्या बात है. सांगून कर ना. लादेन? आता लादेन हे काय ऐतिहासिक पात्र आहे का? चल लादे लादे किंग किंग. अच्छा राजे कर्म माझे करा पुढे. लादे देवा थकाली थकाली आम्ही गदात गट्टीवर ब्लश करत होतो तेव्हा समोर आम्हाला एक गद दिसला. ए त्या काळात ब्रश नव्हते. पलद मध्ये बोललात तर इकलच्या छालीला कानपातात देण्यात. तर आम्हाला तो गद पाहिजे पण दला ठावकात थतलूंनी लनथुंग फुंकलेले आहेत. दे काय कलाय ते थांबालून इलेव्हन टावरला लपली नको. अरे असं वाटतंय की आता आतड्या बाहेर पडून लोमकर दिल की काय? असं वाटत ना काय करावं. अरे तुझ्या सारख्या हिरोईन बरोबर काम करण्यापेक्षा बाहेर जाऊन मी हेरोईनच स्मगलिंग करीन, कळलं काय? चल माझं ऐकून तर द्या. थटाप एक थब्द बोलत आहे माझ्या थमोल. अतितन शूटिंग पॅटर्न, अतितन शूटिंग पॅटर्न, अतितन शूटिंग पॅटर्न. वा वा मत्त झाला परफॉर्मन्स तुमचा. त्या वडव्यात परीक्षकांकडे कसा वाटला हा परफॉर्मन्स? ताय थाला परफॉर्मन्स थेला वेदा करून टाकला सामाला. इथं मस्त परफॉर्मन्स केला असतो तुम्ही, तुला काय थांदूत थकत नाही मला थत वाटत. फॅन्टॅस्टिक, ऍब्सल्युटली फॅन्टॅस्टिक, मला काहीच बोलायचं नाही. सॉरी विकास, तू फॅन्टॅस्टिक ऍक्टर आहेस आणि तू खूप छान ऍक्ट करतो तिकडे, पण हा अख्खा ऍक्ट मी फक्त सुप्रियाला बघत होतो. फक्त सुप्रियाला बघत होतो. सुप्रिया तू जितक्या इनोसेंटली ती नायिका सादर केलीस ना तितका तो सुंदर झाला ऍक्ट. तू कुठेही मुद्दाम नाही गेलंस, ती तशीच आहे असं आम्हाला ए पासून झेड पर्यंत वाटलं आणि त्यामुळे ती अत्यंत बिलिव्हेबल झाली. अप्रतिम ऍक्ट सादर केला सर. थँक्यू व्हेरी मच. आणि मला असं वाटतं की विकास तुमच्या जोडीने खूप स्मार्टली मूव्ह केली. जस्ट वेन बाकीच्या जोड्यांना असं वाटत होतं की विकास आहे विकास आहे विकास आहे विकास आहे, तेव्हा अचानक तुम्ही एक हुकमाचा पत्ता काढता
आणि विकास बॅकफूट वर जातो आणि सुप्रिया फ्रंटफूट वर येते आणि तरी तुम्ही सेंचुरी मारता आणि तुम्ही एक आव्हान देता बाकीच्या जोड्यांना असं मला वाटतं की अभी खेल के बताओ, अभी तो हमारा दो बॅट्समन खेळणं बाकी आहे. क्या बात आहे. आय थिंक अप्रतिम जोडी आहे आणि या जोडीला दृष्ट लागू नये इतकीच माझी अपेक्षा. गॉड ब्लेस यू बोथ ऑफ यू. खूप छान. वा, हातून हातून थकलो आम्ही. पण थकलोला कसं बोलणार ते. थकलो. खूप छान. हा विकास तूच लिहिलायस मला वाटतं. काय तुझी कन्सेप्ट आहे, काय टायमिंग आहे तुमचं, किती सुंदर लिहिला होतास तू तो ऍक्ट. आणि सुप्रिया खूप गोड दिसतेस, हिरोईन दिसतेस खरोखरची. आणि त्यामुळे दोघांनाही चॉकलेट देतेच. गोडगोड चॉकलेट बरोबर एक गोडगोड बातमी तुम्हाला द्यायची आहे. मला काही कामानिमित्त नाना पाटेकरांचा मला फोन आला होता मघाशी आणि त्यांनी मला तुम्हा सगळ्यांना कॉम्प्लिमेंट द्यायला सांगितलं आहे की खूप छान चाललाय शो हा फू बाय फू. आणि विकास त्यांनी तुझा गुरखा पाहिला होता आणि त्यांनी मला तुला सांगायला सांगितलं आहे खास की मला खूप आवडलं ते गुरख्याचं काम, अप्रतिम केलं होतं. आता मला वाटतं त्या चॉकलेटची गोळी दुप्पट होईल. चॉकलेटची गोळी तर वाढलेलीच आहे. खास नानांनी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. क्या बात है. तुमच्यासाठी आता बरंच सरप्राईजच आहे म्हणायचं होतं ते. तेव्हा पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेस साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू.